मित्रांनो नमस्कार। आजचा आपला व्हिडिओ होणार आहे गडचिरोली जिल्ह्यातील तालुके शॉर्टमध्ये कसे लक्षात ठेवायचे। तर तालुके लक्षात ठेवणे हे काही मोठी गोष्ट नाही, पण काही जण विसरभोळे असतात माझ्यासारखे, किंवा जे लहान लहान मुलं किंवा जे नवोदित अभ्यासक आहेत त्यांना माहिती नसतं। तर त्यांच्यासाठी एक सातवीच्या पुस्तकात एक छोटीशी ट्रिक आहे जी खूप चांगली आहे आणि लक्षात राहण्याजोगी आहे, ती मी आज तुमच्यासोबत शेअर करतो आहे। सर्वात प्रथम आपण पाहू गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ लक्षात ठेवण्याची ट्रिक कोणती आहे। तर गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे एकूण 14,412 किलोमीटर वर्ग किलोमीटर इतके आहे। तर ते शॉर्टमध्ये कसं लक्षात ठेवायचं, तर 12 तालुके आहेत आणि 12 वर्ग आपल्याला माहिती आहे की 144 आहे। मग ते 144 समोर लिहायचे आणि जे तालुके आहेत त्यांची संख्या मागे लिहायची, म्हणजे 14,412 होतील 144 समोर आणि त्याच्यामागे 12, 14,412 अशा प्रकारे होईल, राहील लक्षात। त्यानंतर आपण पाहू आता आपला महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचे तालुक्यांची नावे शॉर्टमध्ये कसं लक्षात ठेवायचं, की आपण गडचिरोली जिल्ह्याचे माणसं आहोत। गडचिरोली जिल्ह्याचे माणसं म्हटल्यावर एकदम साधे सीधे, तर आपण एखाद्या काकूला सांगतो आहे की अगं ये काकू माझा भाव कसा आहे, सीधा आहे, आमचे गडचिरोलीचे मुलं हे सीधे आहेत, तर तो शब्द कसा होईल, अगं ये काकू आमूचा भाव सीधा, राहील लक्षात। अगं ये काकू आमूचा भाव सीधा, यामध्ये अ अहेरी, ग गडचिरोली, ए इटापल्ली, का याला एक मात्रा लावा म्हणजे को होईल, कोरची, कु कुरखेडा, आ आरमोरी, मु मुलचेरा, चा चामोर्सी, भा भामरागड, व वडसा, सी शिरोंचा आणि धा धानोरा। तुम्ही ते तो जो वाक्य आहे तो नोट करून ठेवा, म्हणजे लक्षात राहील आणि एकदम सिंपल असं वाक्य आहे, अगं ए काकू आमूचा भाव सीधा, राहील लक्षात। पुन्हा भेटो आपण एका नवीन टॉपिकसह एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत पाहत रहा वेब पुस्तक।